नमस्कार, आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह। मी फेरोज मनियार, पाहुयाच्या ठळक घडामोडी। दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर संविधानाच्या प्रती जाळणाऱ्यावर देशद्रोहीचा खटला दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावे या मागणीचे निवेदन लोहा तहसीलदार यांना देण्यात आले। दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर दिनांक 9 ऑगस्ट रोजी समाजकंटकांनी भारतीय संविधान जाळून आंबेडकर मुर्दाबाद घोषणा दिल्या तेव्हा या समाजकंटकावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील आंबेडकरीय संघटनेच्या वतीने लोहा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। लोहा येथील आंबेडकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात पुढे असे नमूद केले आहे की दिल्ली येथे दिनांक 9 ऑगस्ट 2018 रोज जंतर मंतर दिल्ली येथे स्वतःला सुवर्ण समजणाऱ्या समाजकंटकांनी संविधानाची प्रती जाळली आहे। तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जातीय आकस म्हणत असल्यामुळे आंबेडकर मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या। वरील दोन्ही कृत्य कायद्याने गुन्हा असून याची माहिती असताना देखील सदर समाजकंटकांनी कृत्य करून याचा व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केले आहेत। आम्ही देखील सदर व्हिडिओ आमच्या मोबाईलमध्ये आमच्या घरी म्हणजेच आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाहिले असल्यामुळे आपल्याकडे लेखी तक्रार देत आहोत। तेव्हा सदरील समाजकंटकाविरुद्ध संविधान जाळले म्हणून प्रिव्हेन्शन ऑफ इनसोल्स्टो नॅशनल ऑनर ॲक्ट 1971 & 124 IPC महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्दाबाद अशा घोषणा देऊन अपमानित केल्यामुळे सेक्शन 3(1) ऑफ प्रिव्हेन्शन SC/ST अट्रॉसिटी ॲक्ट सदरील व्हिडिओ मीडियावर प्रसिद्धी केल्यामुळे IT ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून सदरील व्यक्तींना कठोर शासन करावे अशी मागणी सर्व आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या निवेदनावर रिपाईचे मराठवाडा नेते नगरसेवक पवन निर्मले, लोहा सुप्रीमो बालाजी खिल्लारे, लोहा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुत्मल, ज्येष्ठ रिपाई नेते गंगाधर महाबळ, नामदेव बुद्धे, भारिपचे माजी युवा जिल्हाध्यक्ष अनिलदादा गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे तालुका प्रमुख विलास सावळे, भारिपचे माजी शहराध्यक्ष इमाम मंसुरी, उपसरपंच माधव तिकोटे यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, जनतेचे मत लाईव्ह। 9 ऑगस्ट या दिवशी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले जो संविधान आहे, हे संविधान या देशातील मनुवादी खिचड्याच्या अवलादीना जंतर मंतर असणाऱ्या या रोडवर त्या संविधानाच्या प्रती जाळून या देशातली लोकशाही नाकारण्याचं काम केलं आणि ही लोकशाही नाकारून या देशामध्ये पुन्हा मनुवादी शासन प्रणाली आणण्याचं काम या देशामध्ये सुरू झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करण्याकरता आज तहसीलदार साहेब यांना आम्ही छोटंसं निवेदन दिलेलं आहे आणि याच्यानंतर दिनांक 17 ऑगस्ट रोजी या देशामधलं भारत बंद करण्याचं काम या देशातील आंबेडकरवादी चळवळीचे कार्यकर्ते करणार आहेत आणि या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कोणी हात लावण्याचा प्रयत्न करीत असतील, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जाळण्याचा प्रयत्न करत असतील अशा प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि याच्यानंतर पुन्हा जर अशा भविष्यामध्ये या घटना घडत असतील, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत असतील, या देशाचं संविधान नाकारण्याचं काम जी प्रवृत्ती करीत असेल त्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करून त्या प्रवृत्तीला ठेचून काढण्याचं काम ही आंबेडकरवादी जनता कधी केल्याशिवाय राहणार नाही, स्वस्त बसणार नाही। म्हणून या ठिकाणी मी जाहीरपणे सांगू इच्छितो, या हिजड्याच्या अवलादीना अवकाशात राहण्याचा प्रयत्न करा, अवकाशाच्या बाहेर येण्याचा प्रयत्न झाला तर जाळलेलं संविधान त्या जाळलेल्या संविधानामध्ये या हरामखोरांना आम्ही जाळून टाकल्याशिवाय राहणार नाहीत। हेच या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपितो। जय भीम, जय भारत। दिनांक 9 ऑगस्ट 2018 रोजी दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटनेचं प्रत त्या ठिकाणी येथील मनुवादी जातीयवादी समाजकंटकांनी या राज्यघटनेच्या प्रतीचं दहन केलेलं आहे।
त्या घटनेचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे लोहा तालुक्याच्या वतीनं सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो. आणि असे जर प्रकार या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जर घडत असतील, हे सरकार जर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना कडक शासन करत नसेल, तर या ठिकाणी तमाम आंबेडकर जनतेच्या भावना त्या तीव्र झालेल्या आहेत. महाराष्ट्र बंद पाडण्याची ताकद ही आंबेडकरी जनतेमध्ये आहे, हे शासनाने विसरता कामा नये. लवकरात लवकर या आरोपींना तात्काळ कडक शासन करावे अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे.